आला तरी आम्ही माग सुटणार नाही. त्या गावाने शाळेसाठी सुद्धा एकत्र होऊन एक चांगली शाळा निर्माण केली. नव्याने गोष्टी ज्या लोकांना दिसत नसत त्यांचे डोळे तपासले पाहिजे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामधल्या वाबळेवाडी आंतरराष्ट्रीय शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारेगुरुजी यांना काही दिवसांपूर्वी निलंबित केलं गेलं आणि त्या विरोधामध्ये ग्रामस्थांनी एक लढा उभारला आणि शाळेवरतीच बहिष्कार घातला. या संपूर्ण प्रकरणाबद्दल हे नेमकं प्रकरण काय आहे हे इन्व्हेस्टिगेट करून त्याच्यावरती फॉर द पीपल डॉट न्यूजने एक स्पेशल रिपोर्ट बनवला आणि तो पब्लिश झाल्यानंतर त्याला महाराष्ट्रातून भरघोस असा प्रतिसाद मिळाला आणि त्याचाच परिपाक म्हणून रात्री 1:30 महाराष्ट्र राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी वाबळेवाडी इथं जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली आणि संपूर्ण प्रकरण समजून घेतलं. बघूयात या भेटीच्या वेळी बच्चू कडू ग्रामस्थांबरोबर नेमकं काय बोलले ते. 4 डिसेंबर 2021 रोजी फॉर द पीपल डॉट न्यूजनं वाबळेवाडीच्या आंतरराष्ट्रीय शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारेगुरुजी यांना निलंबित केल्याप्रकरणी स्पेशल रिपोर्ट प्रसिद्ध केला. वाबळेवाडी गावात जाऊन ग्रामस्थ विद्यार्थी यांच्याकडून माहिती घेऊन आणि प्रत्यक्ष वारेगुरुजी यांना भेटून त्यांच्याकडील कागदपत्रांची शहानिशा करून फॉर द पीपल डॉट न्यूजनं हा स्पेशल रिपोर्ट प्रसिद्ध केला आणि त्यानंतर महाराष्ट्रातून फॉर द पीपल डॉट न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टला भरघोस असा प्रतिसाद मिळाला. 9 डिसेंबरच्या मध्यरात्री 1:30 महाराष्ट्र राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी वाबळेवाडीच्या ग्रामस्थांची शाळेत जाऊन भेट घेतली आणि त्या ठिकाणी बच्चू कडू यांनी या ग्रामस्थांना आश्वासित केलं. दिवसभराचा किमान 1200 किलोमीटरचा प्रवास करत शेवटी वाबळेवाडी इथे वाबळेवाडीला येता आलं. तरी ही वेळच आपल्याला तशी आली हा एक मोठा संशोधनाचाच विषय आहे. मी एकदा आलो होतोय, एकदा रात्री आलो तर कोणीच नव्हतं, भिंतीवर चढून आलो होतो, चढून आलो होतो मी, आणि नंतर सुद्धा एकदा आलो आणि आता हे तिसऱ्यांदा येत आलो. शिक्षण हे तुमच्या आमच्या आयुष्यासाठी किती महत्वाचं आहे तर वेगळं सांगायची काही गरज नाही. आणि शिकलेलेच लोक असे काय करतात हा एक मोठा विषय आहे. आणि मग अशा वेळेस एकतर शाळा उभ्या राहत नाही आणि उभी राहिलेली शाळा जर कोणी अशा पद्धतीनं समोर आणत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. निश्चितच येत्या 2 दिवसात त्याची पूर्ण चौकशी करून माझ्याकडे हेरिंग लावून याचा निकाल देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न सत्याच्या बाजूनं कोणी आळवा आला आणि कोणी आला तरी आम्ही माग सुटणार नाही, त्याच्या मागे पाहणार. 12 किंवा 13 तारखेला मी ऑनलाईन, कारण मला मुंबईला शक्य होणार नाही, मी ऑनलाईन हिअरिंग लावतोय. त्यांनी मला वाटतं वारे सरांनी जर एक अर्ज आम्हाला दिला महाराज दिवस कुणाकडे तर मला हिअरिंग लावता येईल. निलंबनाच्या विरोधात माझ्याकडे तरतूद आहे राज्यमंत्री म्हणून, त्या राज्यमंत्री पदाचा तेवढा वापर निश्चितच आपल्या भल्यासाठी करेल. बरेचदा आपण धार्मिक कामात अधिक जास्त झुकलेलो असतो आणि नेहमी भाषणात म्हणत असतो गणपती बसवायला मंडळ तयार होतात, गुरु तयार होते, 10 दिवसाच्या गणपतीत आनंद तयार येतो, मोठ्या आनंदानं पुरं जमा होऊन तो गणपती उत्सव साजरा करत असतो. मंदिर असेल, भागवत सप्ताह असेल, तिकडे कुठल्याही सगळ्या धर्मातले लोक आणि या देशामध्ये एक खंत आहे हमेशासाठी. एका इकडे धार्मिक आणि इतर सगळ्या कामासाठी
लग्नासाठी आणि कुठल्या कामासाठी ज्या ताकदीनं लोक एकत्र होत त्या ताकदीनं शाळेसाठी काम होत नाही. हा नेहमी आम्हाला प्रश्नचिन्ह राहतो, पण इथं तो प्रश्न निकाली लागलेला आहे. या गावानं शाळेसाठी सुद्धा एकत्र होऊन एक चांगली शाळा निर्माण केली, ते सुद्धा देशातलं पहिलं उदाहरण आहे. शाळेला कदाचित एखादी चूक झाली असत तर नव्याने गोष्टी ज्या लोकांना दिसत नसत तर त्यांचे डोळे तपासले पाहिजे. त्यांच्या डोळ्यात नेमकं काय दिसतं ते महत्वाचं आहे. आता होऊ शकतं मी येता येता एखादा पायाखाली एखादी मुंगी माकुळा महागला गेला असत, पण त्याच्यामध्ये जर हजारो जीव जगत असेल तर त्याला कुठलं ना कुठलं कारण दाखवून एवढीच एक चूक दाखवून जर नव्याने गोष्टी जर आपण नजरेआड करत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे. कोणी जो कोणी करत असेल त्यालाही सुद्धा आम्हाला आम्ही समजून सांगू, काही गोष्टी चुकतात लोकांच्या. आता वाऱ्यांचं चुकलं तर त्यांची उदात तक्रार करणाऱ्यांचं चुकलं हा मोठा विषय आहे. कधी कधी आपली चूक आपल्या लक्षात येत नाही, होऊ शकतं तक्रार करणाऱ्यांची चूक त्याच्या लक्षात आली नसेल तर त्यांनाही समजून सांगता येईल आपल्याला. आणि मला निश्चित माहित आहे का जसं दादानं सांगितलं सत्य लपत नाही, त्याला कोणी लपू शकत नाही. कोणी किती काही धोखा असू द्या, किती काही मोठा असू द्या, सत्ता सुद्धा सत्याला थांबू शकत नाही. हे तेवढंच ही निश्चितच तुम्ही बिंदास राहा. 2 ते 3 दिवसात मला वाटतं उद्याची मी थोडं आमची पायदळ वारी आहे गडावर छत्रपती शिवरायांच्या. दिवसभर उद्या मला सकाळपासून चलायचं आहे, आज पूर्ण झोप घ्यायची गरज होती. आता आम्ही 3 वाजता झोपणार, 6 वाजता उठणार आणि पुन्हा पायदळ वारी आम्हाला समोर करावं लागणार आहे. उद्याचा दिवस नंतर एक प्रवासात दिवस जाईल. मी इथून मला गावी जायचं आहे, गाव आमचं नाही म्हटलं तर 800 किलोमीटर आहे. आणि नंतर मग 12 तारखेला माझ्याच मतदारसंघातले एवढे कार्यक्रम लावले, पण 13 ला मात्र आपण हिअरिंग लावू आणि त्याचा 13 लाच निकाल देण्याचा प्रयत्न करू. त्याबद्दल आपल्या सर्वांचे म्हणजे तुम्ही इतक्या रात्री पण मला वाटलं 4-5 लोक असेल भेटून उद्याचा दिवस नंतर एक प्रवासात दिवस जाईल. मी इथून मला गावी जायचं आहे, गाव आमचं नाही म्हटलं तर 800 किलोमीटर आहे. आणि नंतर मग 12 तारखेला माझ्याच मतदारसंघातले एवढे कार्यक्रम लावले, पण 13 ला मात्र आपण हिअरिंग लावू आणि त्याचा 13 लाच निकाल देण्याचा प्रयत्न करू. त्याबद्दल आपल्या सर्वांचे म्हणजे तुम्ही इतक्या रात्री पण मला वाटलं 4-5 लोक असेल भेटून चाललं, पण लहान मुलांसहित विद्यार्थ्यांसहित किती जिवाळा असावा, किती जीव असावा, किती चांगल्या गोष्टीवर आपण ठामपणे उभं राहावं हे तुमच्या उपस्थितीतून निश्चितच जे काही आहे ते चेहरे एकदम निर्मळ मनाचे आणि स्वच्छ विचाराचे चांगल्या विचाराचे आहात हे काही सांगायचे काही वेगळं कारण मला वाटते गरज नाही आहे. आणि म्हणून आपल्या या सगळ्या चांगल्या भावनेला आम्ही निश्चितच ठेस पोहोचवणार नाही तर तुमच्या बाजूनं उभं राहण्याचा प्रयत्न करेल. सर्वांचं मनचे आभार मानतो का आपण पुन्हा आर्थिक लढा तर उभा केलाच, पण आता हा सामाजिक लढा आहे, व्यवस्थेच्या विरोधात लढा तुम्ही उभा केला आहे. मला वाटतं याची कधी कधी गरज असतं, त्याशिवाय त्याला धार येत नाही. आता बऱ्याच दिवसाची ही पुराळ्याची धार थोडी पठ्ठर झाली असेल म्हणून काही चुका झाल्या असणार. आता तुमच्या आंदोलनाला त्याला अधिक धार निर्माण होईल आणि अधिकभरारी ही शाळा उंचभरारी घेईल या सुद्धा मी अपेक्षा करतो. आपण मला वाटते निरुत्साही होऊ नका, आपलं मन खचून जाऊ देऊ नका. तुम्ही या राज्याला देशाला एक नवीन दिशा दिलेली आहे, ती दिशाही सोडू नका. जेपर्यंत अंतिम ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहा,
आम्ही सुद्धा आपल्या सोबत राहू अशी सर्वांना गोळी देतो आणि ते दोन शब्द राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अगदी या लढ्याला निर्णायक वळणावरती आणण्यासंदर्भामध्येच एक सुतोवाच केलेला आहे आणि येत्या काही दिवसामध्येच त्याच्यातल्या ज्या घडामोडी आहेत त्या आपल्याला बघायला मिळतील. तोपर्यंत आपण त्याच्यावरती लक्ष ठेवून राहूयात आणि या संदर्भामध्ये आणि आणखी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी फॉर द पीपल डॉट न्यूजच्या यूट्यूब चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि फॉर द पीपल डॉट न्यूजच्या फेसबुक पेज, ट्विटर, इंस्टाग्राम या ठिकाणी आमच्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा.